नमस्कार मित्रांनो, मी तुमचं आर्यालॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आपली अशा प्रकाराने आता डांगर भोपळ्याची बाग आहे. तुम्ही पाहू शकता हे बाग आपण कशा प्रकारे हिरवीगार ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्णपणे बाग हा आपला हिरवागार आहे. कॅनोपी एकदम ही बघा, कॅनोपी बघा आपण कशा प्रकारे कॅनोपी आहे. एकदम गार प्रकारचे पानं आहेत, एकदम टवटवीत किंवा कसल्याही प्रकारचे पानांना की अटॅक नाही झालेला, थ्रिप्स नाहीत, काय नाहीत, एकदम पानं व्यवस्थित आहेत. हे बघा पानं तुम्ही, अशा प्रकारे पानं आहेत. एकदम हिरवागार बाग आहे आपला. एक एकर आहे डांगर भोपळा, अशा प्रकारचं आत्ता पुदरचं बाग आहे. आणि तुम्हाला सेटिंग बी दाखवत आहे मी, कशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे आपली. आता हो का, ही सेटिंग अशा प्रकारची आहे. एका वेळेला कमीत कमी किती सेटिंग आहे हे तुम्हाला दाखवत आहे. तर आपलं हे पहिली सेटिंग आहे, ही पहिली सेटिंग आहे एका वेळाची पहिली, नंतर परत तशीच पुढं हे दुसरी आणि हे तिसरी. हे एका वेळाच्या फांदीला तीन सेट झालेले आहेत. आणि अजून आता दुसऱ्या फांदीला सेटिंग चालू आहे. हे बघा सेटिंग चालू आहे दुसऱ्या फांदीला बी परत. तर अशा प्रकारे एका बुडाला कमीत कमी बघा अशा प्रकारे सेटिंग आहे. हे तरी मी तुम्हाला एकाकडेच दाखवत आहे, आतमध्ये ह्याच्यापेक्षा बी सेटिंग भरपूर आहे. तर अशा प्रकारे आता आपलं एका झाडाला कमीत कमी 4 ते 5 सेट झालेले आहेत. अशा प्रकारे सेटिंग चालू आहे आपली. हो का, ही अशा प्रकारे बारीक बारीक सेटिंग चालू आहे. तर मित्रांनो, ही अशा प्रकारे आपली सेटिंग चालू आहे अजून. तर आपलं जो सेट झालेला आहे तो आता पूर्ण वाढीसाठी चालू झालेला आहे. जो आहे तो आता पुदर 3-3, 4-4 किलो पुदर बी गेलेला आहे आपला काही फळ. तर तुम्हाला मी 3-3, 2-2, 2.5-2.5, 3-3 किलोचे फळ दाखवत आहे. तर मित्रांनो, हे पहा, हे आपला आता हे जो हे 5 किलोच्या आसपास फळ झालेलं आहे. हो का, हे बघा किलोचं 1.5 किलोचे फळ असे आहेत. भरपूर असे 1-1.5 किलोचे फळ आहेत जे सेटिंग झालेले आहे. तर सेटिंगसाठी एकदा सेटिंग चालू झाली ना मित्रांनो, काही अडचण येत नाही. तोपर्यंत व्यवस्थित बागाला जपलं बी पाहिजेत. नाहीतर काय होतं, बरेच शेतकरी काय करतात बागाला सुरुवातीच्या काळात जपतात, नंतरच्या सेटिंगच्या अवस्थेत जपत नाहीत. मग त्यानेकरून सेटिंगच्या वर परिणाम होतो, सेटिंग काय व्यवस्थित होत नाही. तर मित्रांनो, सेटिंग होईपर्यंत पूर्ण झाडांना व्यवस्थित जपलं पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपल्या मालाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, हो का, हे आता जवळजवळ आपलं 5 किलोचं फळ होत आलेलं आहे. हो काय, हे 5 किलो पुदर फळ झालेलं आहे आता. हो काय, एका हाताने उचलत नाही एवढी साईज आलेली आहे ह्याची. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे सेटिंग आहे आपली. एका वेळेला कमीत कमी 4 ते 5 फळ सेटिंग झालेले आहेत. अशा प्रकारे बाग आहे आपला. आता इकडं हे जे सांड आहे ह्याला आपण आता फ्लोनी पाणी चाललेलं आहे, तर ह्याला अजून पाणी दिलेलं नाही फ्लोनी. तर हे फ्लोनी पाणी दिल्याच्या पुढं हा पूर्णपणे बाग एकदम चालायला जागा राहणार नाही इतका हे आहे. मग हे अशा प्रकारे जवळजवळ सेटिंग होत आहे. 2-2, 3-3 बघा 3-3 झाले. एकाच वेलाच्या फांदीला 3-4 सेटिंग झालेलं आहेत पूर्ण वेलाला. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, माझं टार्गेट आहे 1-40 टन उत्पन्न काढण्याचं. पण आता तुम्हाला मी ज्यावेळेस माल तोडायचा आहे किंवा पूर्ण साईज आलेली आहे बागाला, त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकणार आहे किंवा आता सध्या किती साईज आलेली आहे आणि किती उत्पन्न निघन हे तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपल्याला कळन किंवा इतकी साईज आलेली आहे आणि इतकं उत्पन्न निघू शकतं आपलं. पण माझं टार्गेट आहे की 1-40 टन उत्पन्न काढायचं, म्हणजे काढायचंच आहे. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा
आणि सबस्क्राइब चॅनलला करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओबद्दलची माहिती भेटत जाईल. धन्यवाद.